दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सातपूरमधील सावतामाळी चौकात राहणाऱ्या श्याम बाबूराव विदाते यांच्या घराच्या पार्किंगमधून 26,000 रुपये चोरट्याने लांबवले। या प्रकरणी सातपूर पोलिसांनी विजय अनिल देवकर या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेची अधिक माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे। सातपूर पोलिसांचे आदेश दिनांक 19/7/22 रोजी रात्री 18:30 ते 20 तारखेला सकाळी 9:00 दरम्यान सावतामाळी चौक सातपूर येथे श्याम बाबूराव विदाते हे फिर्यादी आहेत। त्यांच्या घराच्या पार्किंगच्या एवढ्या जागेतून घराच्या पहिल्या माळ्यावरील दरवाजा नसलेल्या ठिकाणी अनोळखी इसमाने त्याचं चोरी केली होती। 26,000 रुपयाचं सामान आहे, त्याच्यामध्ये 300 मीटर इलेक्ट्रिक वायर, 4 नग जुन्या फरशी कटर मशीन आणि 2 नग जुन्या ग्राइंडर मशीन असा 26,000 रुपयाचा माल चोरून नेला होता। त्याच्यामध्ये आम्ही विजय अनिल देवकर राहणार वडाळवाडी हनुमान मंदिराजवळ त्याला 22 तारखेला संध्याकाळी 20 वाजता अटक केलेली आहे। चांगलं डिटेक्शन आहे, त्याच्याकडनं मालसुद्धा रिकवर होत आहे, योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे। माधवी कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यात आरोपी लवकरच अटक करण्यात आलेली आहे। सर्व चोरीस गेलेल्या मालाची रिकव्हरी पोलीस करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।